आजचा सूर्योदय कुणी कुणी पाहिला जरा हात वर करा बरं. तुम्ही दोघीच येत का बघायला? तुमच्याकडं पहाट किती वाजता होते? 11:30 होते काय? बघत जा सूर्य. पूर्वी काय वेगळा होता, ह्या लवकर उठायच्या आणि आपण उशिरा उठायचो. आता मलाच लवकर उठावं लागतं, मीटरचं बटन टाकावं लागतं. खरं सांगतो, या विहिरीवर पाणी आणायचं, हांड्यावर हांडा, हांड्यावर हांडा, हांड्यावर हांडा. मग रस्ते माणसात ताब्यावरून जमाना बदललाय आकाश दादा. किचनच्या कट्ट्यावर पाणी आलंय, बिचाऱ्यांचा ताप वाचला. आहे का नाही सुनांची मजा? नळाला हांडा लावतात, उचलतात आणि बाजूला नेऊन ठेवतात. बायाने अजून डोकं चालवलं, कष्टच नको म्हणाल्या. नळालाच नळी लावली पाईप आणि डायरेक्ट हांड्यात नेऊन सोडलं. अजून 5 वर्षानंतर पाहुणा घरी आला ना, तर या डायरेक्ट पाईपच तोंडाला लावणार. काय द्यायचं तुम्ही जाताना? जमाना बदल लाव. डिजिटल आलं हे पूर्वी ना, दिवस उगवला ना की तो वसुदेव दारा द्यायचा. काय गोड वातावरण, पिंगळा दारा द्यायचा. गोड घातलेला बाबा डोक्याला फेटा, कुडकुड वाजवायचा. माहित नाही तुम्हाला पिंगळा? त्यांना माहितच नाही ना. आता दिवस उगवायला पिंगळा दारा देत नाही, आता दिवस उगवायला बटरवाला दारा द्यायला. पूर्वीचा काळ आहे खरं सांगता, त्यांची लय मजा होता. आमच्या शंभूला परवा आम्ही सायकल आणली भावाचं पोरग. त्याला आता 2 एक्स्ट्रा चाकं आली बॅलन्सिंग साठी, पडत नाही. आपल्या काळात होतं का वाजत? आमच्या काळात 22 इंच सायकल असायची डायरेक्ट मोठी, त्याला नळी आणि मग ते असं मस्त पैकी पायात घालायचा असा किरका नळीत न. आणि मग ती अशी किरकी सायकल धरायची ना, अशी वाकत वाकत चालवायची आणि 70 वेळा पडायचो आम्ही. पण पडल्या तरी का बसावं नाही म्हातारं. म्हातारं म्हणायचं पडू दे पडू दे, पडल्याशिवाय तातडून निघलं तरी पडल्याशिवाय. त्यांना पडायला नको काय नको, लय भारी हो. जुना काळ चांगला होता, जुने शिक्षक सुद्धा चांगले होते. छडी लागे आणि विद्या येई. आता नाही राहिलो, आता मास्तरला 17 वेळा विचार करावा लागतो. आमचे गुरुजी तर एवढे चांगले होते ना तात्या, मी 4थी पर्यंत मराठी शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे. आम्ही 4थी पर्यंत असताना ना आमचे शिक्षक मूडवर असायचं. सगळं आमच्या मास्तरचा मूड असला शिकवलं, नसलं राहिलं मराठी शाळेत असत असत. ते कुंटीला शर्ट अडकवलं एक दिवशी आमच्या गुरुजीनं. झोपलं ती दुपारीच असं घोरत. साहेबाची गाडी आली दारात, शाळा तपासा. सगळं गाव गोळा झालं. सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष ते गोळा करून आणलेले असतात ना कोगरभरती, ती सगळी ते आणले. म्हणले आता मास्तरची नोकरी. आता एक तर हे झोपलंय ते झोपलंय, कापडे काढून झोप. ह्या जी नोकरी आता गेल्या जमा. आता पोरं पण म्हणले आपल्या मास्तरचं काय करेल नाही. पोरं मोठ्यानं ओरडली, गाडी आली दादा उठा. 3G 4G 5G 6G पुढचा गुरुजी असतो. गुरुजी उठून उभा देण्यात आला. आता तर दारा साहेब, आता नोकरी गेली. पण गुरुजी हुशार, कुठेला अडकवलेला शर्ट, कधी जावं शर्टाकडं. जाग्यावर थांबले, पोरांना म्हणले पोरा हो लक्ष द्या रे, याला दंड म्हणतात, याला मनगट म्हणतात, याला कोट म्हणतात. साहेब म्हणले लई मास्तर बघितलं पण कपडे काढून शिकवणारा गुरुजी. अजून आदर्श शिक्षक पुरस्कार त्याला. हुशार तुम्ही लोक खरं उग म्हणत नव्हते माणसं. पत्राला गाठी बँक उग हुशार नाही. आता काय तसं राहिला? आता लई अडगे हो. एका पोराला मी विचारलं काय रे किती वीत आहे, तो म्हणला 9 वीत आहे. लॉकडाऊनच गेलं, याला 5G नेटवर्क लागलं हो. दना दना इतकंही साधं राहून एका माणसानं एका पोराला विचारलं, हे बघ ही पिशवी बघ, बघितलं या पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं यातली सगळी अंडी मी तुला देणार. दुसरा प्रश्न, या पिशवीत किती अंडी आहेत हे जर तुम्हाला सांगितलं 7च्या 7 अंडी तुला देणार. मग तिसरा प्रश्न, या पिशवीत कशाचे अंडे आहेत हे जर तू सांगितलं तर ती कोंबडी पण तुला देणार. तर ती म्हणते ऑप्शन दे. वस्तूच्या म्हातारीला परवा म्हणलं, तुला माहित आहे का आपल्या गावातल्या शिवजीचं काय झालं? म्हणजे काय झालं? म्हणलं शिवजी कोमात गेले. ती म्हणली जाऊ दे बाबा, मोठी माणसं कोमात जात्याली माघारी येत्याली, त्यांचं काय मोठ्या कोमात. एक वेळ डॉक्टरकडे गेली, डॉक्टर म्हणले डॉक्टर वजन कमी करायचं किती?
किलो आहे फक्त 120 किलो आहे. डॉक्टर म्हणजे भाई एक काम करावं लागेल, तुमचा आहार आहे ना तो अर्धा करावा लागेल. म्हणजे तुम्ही किती चपात्या खातात? ती म्हटली मी 10 चपात्या खाते. 5 चपात्या खायला चालू करा. भात किती खातात तुम्ही? मी 1 किलोचा भात, मग अर्धा किलोचा भात खात दर दिवसाला. त्या बाईनं सगळं लिहून घेतलं कसं कसं खायचं काय, आणि घरी गेल्या होती ना डॉक्टरला फोन लावला, डॉक्टर तुम्ही जे मला लिहून दिलंय ना ते जेवायच्या आधी खायचंय का जेवल्या म्हणायचं? असा स्वभाव काय का? पूर्वीचा काळ होता, सूर्य उगवायचा कोण्या दिशेला? पूर्वेला. आणि काय गोड मंदिरावर गाणी लागायची, घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय साला किती भारीतला साबण असू दे, दिवाळीत मोती साबणाने आंघोळ केल्याशिवाय दिवाळीची आंघोळ वाटत काय काय नाही. असं मार्केट जाम केलंय ना, खरं सांगतो तुम्हाला. आणि अपडेटच राहिलं पाहिजे माणसं. जुन्या काळात आंबेसेकर गाडी होती, आता आहे का? अपडेट नव्हती म्हणून माझं सोनाटाचं घड्याळ जुन्या काळात होतं, आता आहे का? अपडेट नव्हती म्हणून माझं पडली. अपडेट राहा, अपडेट जग चाललंय चंद्रावर. आता असं अमेरिकेमध्ये संशोधन चालू आहे, नुसत्या सौर ऊर्जेवर घर तयार होत, सौर ऊर्जेवर घरात नेलाय चालते, इतकं ताकद आहे. आता नवीन एक गाडी आली, ती गाडी चालल्यानंतर आपोआप चार्जिंग होती पळाल्यानंतर. पूर्वी कशी सायकल होती डायनामाची, जग चाललंय चंद्रावर. आपलं इड अजून म्हणतंय आकडा कुठं टाकतो सागर अक्षर किती, सातीला लक्ष्मण महाराज अक्षर किती, सचिन महाराज अक्षर किती, तीन पलीकडे आकाश महाराज अक्षर किती, भगवाजाला माऊली महाराज अक्षर किती, गावचं नाव मांजरडे अक्षर किती, आणि संकल्प किती करायचे? पहिला संकल्प करा गावाना आजपासून मोहिते पाहुण्यांच्या दारात, थोडा पाठीचा कणा ताट ठेवा. म्हणजे हा संकल्प नाही आपण सांगायचा. संकल्प क्रमांक 1 अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प क्रमांक 2 काही गोष्टी जपून वापरा. आणि संकल्प क्रमांक 3 देवाच्या देशाच्या धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद विसरून जरा एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका. हीच खरी काकींना भावपूर्ण श्रद्धांजली. बस दुसरं अंधश्रद्धा डोक्यात न काढा. बरीच माणसं अंधश्रद्धा पाळतात. देवीला बळी देणं ही काय आहे? मसोबाला बोकड कापणं ही काय आहे? आणि मसोबाला आमच्या इकडं तो मसोबाला एक जण 5 बोकडून येईल. येरवी तर ती बोकड जिथं बांधाव मसोबाच्या बांधावरच्या मसोबावर अशी उभा राहतात चढून, आणि बाबळीचा पाला तोडते. 5 बोकड त्याला जमते, तीन अंगावर आलेलं बोकड हाण्याचं कळ कुठं हात गेलं ते मसोबाचा. आपल्या जी बीचं चोचल आहेत तात्या, दुसरं काय नाही. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. चकले गेल्यावर म्हणते ती साडेसाती गेली, शिकलेली म्हणतात तो साडेसाती. ज्याची गेली ती पण बारीक करतो दुसरं म्हणतात असं दे. तो म्हणतात तुझी गेल्यावर कळ साडेसाती जात नाही, चांगलं 350 काम लागतं. जाऊ दे तुझी मतलब. कालच्या कीर्तनात माझी गेली होता, कालच्या कीर्तनात सोच देखत देखत गेली माझ्या, देखत त्या माणसानं घातली. म्हणलं दादा काय माझी चप्पल आहे ती मला महाराज खेटराजी वाडा करा. म्हणलं खेटरा असली तरी 350 मग मन तरी द्यावं का नाही? म्हणलं देत नसतो महाराज. मी म्हणलं का संत दर्शनी हा लाभ मिसरीच्या पिचकार्या चव देऊन पापड मसाला आणला जातो नाकात शिंबुड त्याला चोळून चौदून हानतोय. इथलं
चलत नाही. एका बाजूला कीर्तन झाले, दुसऱ्या बाजूला स्वयंपाक करून झाला. कीर्तन पवित्र का पवित्र? पवित्र कीर्तनाचा परिणाम प्रभाव शेजारच्या स्वयंपाकावर झाला असेल का नसेल? पवित्र ते अन्न नाही चिंतनी भोजन, ते अन्न पवित्र का पवित्र? मग ते अन्न खायला काय अडचण? अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. दारातल्या दिव्यात 5-5 किलोचं तेल जाळण्यापेक्षा 100 रुपयाच्या 2 वह्या घ्या, 20 रुपयाच्या 2 पेन घ्या, आणि गावातल्या एखाद्या लेकराला नेऊन द्या. लेकरात पंढरपूरचा पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार. संकल्प क्रमांक 2 आपली माणसं मोठी करा. संकल्प क्रमांक 3 देवदेव धर्मा करता एकत्र या. जगन गोड बनवा. सूर्यपूर्वी रवगवला स्वभाव गोड आहे, मावळला तरी स्वभाव गोड आहे, पाखरांचा स्वभाव गोड आहे. दिसायला काळी कुळकुळे आपण गायला लागले की त्या असं वाटतं ती काळ घर करते काय. कोण? कोकिळा. तिचा स्वभाव गोड आहे. तिखट मिरचा खातो पण गोड गोड बोलतो. कोण? आणि तिळगुळ देऊन नीट बोल. मकर तिळगुळाचा नाश करून टाकला. तिळ बिवायला आणि गुळ बिवायला अजिबात देत जाऊ नका. तिळगुळ वगैरे काय त्याला द्यायचं? त्याला किती जरी तुळगुळ दिलं तर ते हायच. तोंडा म्हणता तुमच्यासारखा माणूस नाही आणि तुम्ही निघून त्याच्यासारखा विचित्र. आपलं तिळगुळ घेते दिन आपल्याला देते ती. आमचा तिळ सांडू नका ना आमच्या संग. आमचा आम्हाला सकाळी एकदम तिळगुळ. मी म्हणलं तिळगुळ देऊ नको, तिळगुळाचा पैसे दे, मी पुढे जाऊन घेतो. नको तिथं दीड इन्व्हेस्टमेंट. चला पुढे मुद्द्यावर या. आता त्याचा स्वभाव गोड आहे. कुणाचा? पोपटाचा. तिखट मिरच्या खाल्ल्यानं कसा बोलला? गोड बोलला. आपला स्वभाव का गोड बनत? छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून दाराचा हे पवित्र तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिलं सुवासिनीचं कपाट. आणि माझा राजा या दुनियेत जन्माला आला म्हणूनच झाली हिंद विस्वराज्याची विजयसारखी तलवार चालून गेला, शत्रूचा निपात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून गेला, वाघनाचा हत्या तळून अफजलखानाचा पोतळा फडून गेला, हिंद विस्वराज्याची स्थापना करून गेला. भगवान ईशान तुमच्या मशात हातावर देऊन गेला. 32 म्हण सोनेरी सिंहासन स्थापन करून गेला. ज्या दिवशी माझा राजा स्वर्गात गेला ना त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवानी ज्या राजाला वाकून मजरा केला त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. स्वभाव बनवा. छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत एक वाद चालू झालाय. कोण म्हणत स्वराज्य रक्षक म्हणावं का धर्मवीर म्हणावं? त्या सगळ्यांना माझं उत्तर आहे. लेखा बापाला बाप म्हटलं काय आणि बापाला वडील म्हणलं काय? बाप तो बापच असतो हे लक्षात. मी काही म्हणा मला काय फरक पडत नाही. बाप तो आणि बाप ग्रेटच असत. तिथं दुसऱ्या कोणी डोकं लावायचं नाही. बाप तो बापच आहे. एक जण म्हणला आमचा मूळ महाराष्ट्र. डोक्यातूनच काळ. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आजचं कीर्तन पण झालं नसत. घोडा वगैरे नसतं दिसला असं वाजलं नसत. आपल्याला बादशाहकडे जावं लागलं असत, बादशाहला म्हणावं लागलं असत हुजूर हम आपके दरबार में आए हुए हैं. क्या चाहते हो? वो बोराटे महाराज नाम के कीर्तनकार आए हैं, उनको आपके सामने पेश करना चाहते हैं. अगर आपकी इजाजत हो तो हम यहाँ आके थोड़ा सा टालकुट लेते हैं. आप लोग हिंदी आसत है उस्मान की बकरी हमारे आंगने में की वरड़ी उसके पीछे पीछे में पड़ा पड़ते पड़ते पड़ा पड़े तो पड़े माही दड़े लग गया लगे तो लगे काकाड़ नहीं गया. आमच्याकडे पातेलेला पातेले म्हणतात. तुमच्याकडे काय नका अवसर आणू मला माहित आहे बघू म्हणतात. तुम्ही ना आम्ही काय लांब आहे का बघू. त्याचा मूळ शब्द आहे बहु गुण, मल्टी टॅलेंटेड. जे लई गुण असत त्याचं नाव बहु गुण. सोमवारी भात, मंगळवारी वरण, गुरुवारी शिरण, रविवार गाठून पाहुणा घरी आला. बटाटे कापून शिजवता येतात असं मला म्हणायचं. त्याचं नाव बघू गुण. आपण केलं बघुल. आंघोळीचं एक पात्र होतं पूर्वी आमच्या घरात तांब्याचं. काय नाव त्याचं? त्याचा मूळ शब्द गंगाळ नाही, गंगाळ.
शिवाचं राहण्याचं ठिकाण शिवालय, हिमाचं राहण्याचं ठिकाण हिमालय, तसं गंगेचं राहण्याचं ठिकाण आपण केलं घनाळ. आता ते राहिलंच नाही म्हणा, आता त्याच्या जागेवाल्यात बादल्या आणि त्या स्टीलच्या बादल्या, त्या बादल्यात आंघोळ करून करून आपल्याला बादल्या, त्याला नाही इलाज. कळल्या ना तुम्हाला काही स्वभाव गोड. कपिराज रे लिहायचा दिवसा दशका ऐकताय ना. दोन दिवस सासवा जर माहेरला गेल्या ना तर सुनबाय माग रडली पाहिजे. सासू गावाला गेली की सुनबाय माग रडली पाहिजे. तुम्ही हसताय का? हसायसारखं सांगितलंय. किती गंभीर सांगितलंय मी. तुम्ही खुशाला साधा अजिबात हसायचं नाही. एकीचे सुद्धा दात नाही दिसले पाहिजे मला. सासू गावाला गेल्यानंतर मागे सुनबाई रडली पाहिजे तरी तुम्ही हसता. या का हसतात माहितीये का? तात्या ह्यांना माहितीये आपण पुढे गेल्यानंतर सुनबाई रडल वय पेड वाटल, पण रडली पाहिजे सुनबाई म्हणली पाहिजे. सासू घरात नाही तर डोळा लागत. किती रडाई येते मला माहितीये का? सुरात रड. दोन दिवस जाती म्हणली होती, 15 दिवस झाले. लेकीच्या गावाला अजून माघारी आली नाही असं कुठं असत का? सकाळी 5 चपात्या, संध्याकाळी 3, दुपारी 1 किलो तांदळाचा भात तरी भुका लागणार त्या सासू नाही. कशाखाली घास सुद्धा उतरणा, पाणी घोटणं, बिस्तरीच पिती तरी सासू घरात नाही. आपल्या घरात नाही तर उभं वारं सुटले असं वाटतं. सासूचं फोटो घ्यावा, इंस्टाग्रामला टाकावा, तिला मेन्शन करावा. मी सी वाटतं भाई म्हणावं. किती उशीर होत्या पण मात्र भांडी घासून झोपत होती म्हणून ध्यान होत आहे दुसरं.